कर्नाटक आणि महाराष्ट्रात सीमावादाचा मुद्दा चांगलाच तापलाय. कन्नडिंगांच्या मुजोरी आणि त्यावरून विरोधकांनी सरकारवर सुरू केलेल्या आरोप प्रत्यारोपानं राज्यातलं वातावरण ढवळून निघालंय. त्यातच आता भाजपनं सीमावाद पेटवण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. तर तिकडे काँग्रेसनं सुद्धा यामागे धारावी थिअरीचा शोध लावलाय. नेमकं काय आहे हे पाहूया. सीमावाद पेटण्यामागे राष्ट्रवादी, भाजपचा राष्ट्रवादीवर आरोप. काँग्रेसची सीमावादावर धारावी थिअरी. बेळगाव सीमावादाच्या मुद्द्यावरून कुणामुळे भडका उडाला यावरून आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुटल्या. महाविकास आघाडीनं सुरुवातीला याचं खापर कानडी मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंवर फोडलं, पण आता महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांनी याचं खापर राष्ट्रवादीवर फोडलं. सीमावादाचा भडका उडेल यासाठी जाणीवपूर्वक वक्तव्य आणि आंदोलनं केल्याचा संशय भाजपला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थेट राष्ट्रवादीचं नाव घेतलंय. कर्नाटक सीमा प्रश्नाचा वाद हा नैसर्गिक आहे की हा मुद्दाम तयार करण्याची काही योजना करण्यात आली, पण जरी मुद्दाम तयार करण्याचा प्रयत्न कोणीही असेल, कोणत्याही राजकीय पक्षाचा असेल, महाराष्ट्र म्हणून त्यांचा हा प्रयत्न पूर्णपणे हाणून पाडण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदींनी घोषित केला आहे. या संदर्भामध्ये जी जी आवश्यक आपल्याला स्टेप्स घ्याव्या लागतील ते घेतले जातील. भाजपच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसनं पलटवार केलाय. कर्नाटकातली भारतीय जनता पक्ष सत्ता जाणं ही आता सूर्यप्रकाशात स्पष्ट झालेलं आहे, आणि म्हणून यातून आपली सत्ता येण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक प्रश्न चिघळवणं, महाराष्ट्राला सातत्याने यावर टीका करणं, महाराष्ट्राची कळ काढणं आणि कर्नाटकची सत्ता मिळवण्यासाठी बोम्मई हे केविलवाला प्रयत्न करत आहे. काँग्रेसला मात्र सीमावाद पेटण्यामागे दुसरंच कारण असल्याचं वाटतं. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सीमावादाची धारावी थिअरी मांडली आहे. सीमा प्रश्न हा प्रश्न जाणीवपूर्वक केंद्राच्या इशाऱ्यावर आणि एक उद्योगपत्याच्या आशीर्वादानं केला जातोय असा आक्षेप आमचा आहे. धारावी प्रकल्प 7,000 एकर जमिनीवर जो त्याचा पुनर्वास त्याचं डेव्हलपमेंट केलं जाणार आहे ते कशा आधारावर झालं, त्याचे टेंडर कसे झालेत, हे सगळ्या गोष्टी लपवण्यामध्ये केंद्राचं आणि राज्याचं सरकार यशस्वी होते आहे काय असं चित्र निर्माण होते आहे. शरद पवारांनी काँग्रेसची ही थिअरी फेटाळून लावली आहे, पण सीमावादावरून झालेल्या तणातणीचं मूळ शोधण्याची गरज आहे. कारण कायद्याची लढाई सुरू असताना रस्त्यावरच्या लढाईची ही कल्पना कुणाची आणि याचा मास्टर माइंड कोण हे शोधणं गरजेचं आहे. विशाल पाटील, विनोद राठोडसह